वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांना निरोपाचा नारळ मिळणार, दिल्लीत हालचालींना वेग, खासगी गाडीवर लाल दिवा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरवर कब्जा, जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा जास्त रुबाब दाखवणाऱ्या प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. त्यांच्या या कारनाम्यांची चर्चा पुण्यापासून गल्ल्यांपासून दिल्लींपर्यंत होत आहे. अखेर चर्चेनंतर पूजा खेडकर प्रकरणी काल एक सदस्य समिती स्थापन करण्यात आली. जर या समितीच्या तपासात खेडकर दोषी आढळल्या तर पूजा खेडकर यांची गच्छंती अटळ असल्याची माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली आहे. डॉक्टर पूजा खेडकर या 2023 IAS बॅचच्या अधिकारी आहेत. अजून त्यांच्या कारकिर्दीला नीट सुरुवातही झाली नाही, पण अवघ्या काही महिन्यातच त्या चर्चेचा विषय बनल्या. प्रोबेशनवर रुजू होण्याआधीच पूजा खेडकर यांच्या डोक्यात पदाची हवा केली होती. रुजू होण्यापूर्वी स्वतंत्र केबिन, कार, शिपाई आणि निवासस्थानाची मागणी केली. निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसण्याची सूचना फेटाळली. अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याच केबिनचा जबरदस्तीनं ताबा मिळवला. स्वतःच्या खाजगी ऑडी कारवर सरकारी वाहनांवरचा लालदिवा लावत होत्या. प्रोबेशनवर असलेल्या अधिकाऱ्याला हे सगळं मिळणं नियमबाह्य असतानासुद्धा त्यांनी वडिलांच्या मदतीनं ते सगळं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर त्यांची बदली वाशिममध्ये करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.